नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। माझी वसुंधरा या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली। जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सर्व गट विकास अधिकारी तसेच माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत सहभाग नोंदविलेल्या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक या कार्यशाळेत सहभागी झाले। या कार्यशाळेत माझी वसुंधरा स्वच्छ भारत अभियानाचा आढावा घेण्यात आला। आपल्या भावी पिढीसाठी काही चांगलं काम करण्यासाठी हे अभियान आहे। आज केलेल्या कामाचे फळ भविष्यात मिळेल। पृथ्वीचे हरित कवच 9% वरून 30% करण्यासाठी आपणास न थकता प्रयत्न करायचे असल्याचे नाशिकचे सहाय्यक विभागीय आयुक्त यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। याप्रसंगी विभागीय उपायुक्त अमोल बागुल, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त संजय दुसाणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यामुळे नाशिक विभागातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था सर्व मग त्या अमृत चिन्ही असतील किंवा ग्रामपंचायती असतील या सगळ्यांचा एमआयएस हा 5 एप्रिललाच भरला गेला पाहिजे असा आग्रह आहे। आग्रह म्हणजे सक्ती म्हणाला तरी चालेल, पण 5 एप्रिलला सगळ्यांचा एमआयएस भरला गेला। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।